देशाला स्वतंत्र मिळून गेली 70 वर्षे झाली आहे, परंतु आजही कलगाव ते महागाव रस्ता अजूनही बनलेला नाही, त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे. दिग्रस तालुक्यामध्ये कलगाव महागाव हे गाव आहे. या दोन गावात ये जा करण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे, परंतु हा रस्ता कच्चा असल्यामुळे येथील लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. दोन्ही गावच्या लोकांचे शेत याच मार्गाने असल्यामुळे या लोकांना शेतात ये जा करण्यासाठी हाच रस्ता आहे. त्या रस्त्याची फार भयंकर समस्या आहे, कारण खाली माणूस चालता येत नाही बरसातीतनी, आणि गोजा घेऊन कसं चालन, कारण ठिकाणी गाडीसुद्धा चालत नाही रोडनं, तर भरतीची गाडी काय चालणार आहे. आम्हाला रात दिवस या रस्त्याने यावं लागते. गाडी येऊ शकत नाही, आमची मोटरसायकल येऊ शकत नाही. रात्री बेरात्री आम्ही मोटर सुरू करायला आलो तर आम्हाला गचका हे ते दोन तीन डाव स्लिप होऊन आम्ही पडल्या गेलो. अशा मेन समस्या आहे आम्हाला, हे रोड पाहिजे. या रस्त्यांनी मोठी मोठी खड्डी आहे आणि या खड्ड्यात भरलेली बैलगाडी फसली तर ते काढणे खूपच कठीण आहे. या रस्त्याने शेतात जाताना चिखलात गाडी स्लिप होऊन अंधारात पडलेला आहे. तो 12 महीने तकलीफ है. या अभी समझो धुपका लेके समझो किधर से भी चल जाते, एडजस्टमेंट हो जाता. बाकी दिन में बहुत तकलीफ है. बरसात में तो ये चिकड़ से तो सही जाना नहीं होता इंसान, चप्पल तो चल ही नहीं सकती. बारिश में तो बहुत तकलीफ है. ये दिनों में सूखे के समझो एडजस्टमेंट हो जाता, इधर उधर से कैसा भी चल जाता इंसान. महागाव या गावातील लोकांना कलगावमध्ये येण्यासाठी हाच शॉर्टकट मार्ग आहे. महागावातील लोकांना बाजारासाठी किंवा डॉक्टरकडे यायचे असलेच या रस्त्यांनी शॉर्टकटमध्ये त्यांना येते येता येते. त्यामुळे माझा व्हिडिओ बघणाऱ्याला मी अपील करते की यवतमाळ जिल्ह्यातील कलगाव ते महागाव हा कच्चा रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करून पक्का रस्ता बनवण्यात यावा. त्याकरिता PWDला कॉल करून मदत मागावी. त्यांचा नंबर आहे 2442483. आणि हा तो लवकर बनावा. मी कल्पना जवादे, यवतमाळ महाराष्ट्रातून, इंडियानसाठी.